केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीला परिश्रमाची जोड देत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर बाळकृष्ण सहाणे आणि निवृत्ती या शेतकरी बंधूंनी 3 एकर क्षेत्रात अप्सरा येलो या झेंडूची लागवड केली आहे। आता ही शेती फुलली असून जणू काही पिवळ्या सोन्याची खाणच दिसते आहे। सध्या फुलांना प्रति किलो 75 ते 80 रुपयांचा भाव मिळतोय आणि चांगले उत्पन्न निघण्याचीही अपेक्षा आहे। ज्ञानेश्वर आणि निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करीत आले आहेत। त्यांना अवघी 4 एकर शेती असूनही ते तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पन्न काढत आहेत। ज्ञानेश्वर हे मोठे असल्याने 15 वर्षांपूर्वी ते गुजरातला पेपर मिलमध्ये कामास होते, मात्र 2006 साली ते पुन्हा आपल्या मायभूमीमध्ये आले आणि शेतीमध्ये रमले। त्यांचे बंधू निवृत्ती यांच्या भक्कम साथीनं ते शेतीमध्ये नवनवीन पारंपरिक पिकांऐवजी नवीन पिकांना प्राधान्य देत राहिले, परिणामी त्यांना चांगलं उत्पादन मिळून उत्पन्नही मिळाले। सध्या त्यांनी 3 एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा येलो ही झेंडूची लागवड केली आहे। त्यानंतर अवघ्या 37 दिवसांमध्ये फुलं काढण्यास सुरुवातही झाली आहे। पहिल्या तोड्यात 600 किलो फुलं निघाली, त्यास प्रति किलो 50 रुपयांचा भाव मिळाला आहे, त्यावेळी 30,000 रुपये झाले। दुसऱ्या तोड्यास 1330 किलो फुलं निघाली, त्यास प्रति किलो 40 रुपयांचा भाव मिळाला, यात 51,000 रुपये झाले। तिसऱ्या तोड्यास 1235 किलो फुलं निघून प्रति किलोला 40 रुपयांचा भाव मिळाला, त्यात 50,000 रुपये झाले। चौथ्या तोड्यास 1650 किलो फुलं निघून त्यास 53 किलोचा भाव मिळाला, त्यामध्ये 84,000 रुपये झाले। पाचव्या तोड्यास 2800 किलो फुलं निघाली असून त्यास 80 रुपयांचा मोठा भाव मिळाला, त्यात 2.25 लाख रुपये झालेत। सहाव्या तोड्यास 2000 किलो फुलं निघाली असून प्रति किलोला 75 रुपयांचा भाव मिळाला आणि त्यातही 1.5 लाखांचं उत्पन्न झालं। विशेष म्हणजे शेतकरी ज्ञानेश्वर यांची पत्नी ज्योती आणि निवृत्ती यांची पत्नी निशिगंधा या आपल्या कुंकवाला भक्कम साथ देत शेती करत आहेत। दरम्यान मागील वर्षीही एकाच मल्चिंग पेपरवर दोडका, कलिंगड, टोमॅटो ही पिकं घेण्याचा करिश्मा त्यांनी केला आहे। तेव्हाही त्यांना चांगले बाजारभाव मिळाले होते। प्रत्येक वेळी बाजारपेठ, वातावरण आणि नवीन पीक घेण्यात हे शेतकरी बंधू तरबेज झाले आहेत। त्यांची ही शेती पाहण्यासाठी इतर शेतकरीही आवर्जून भेट घेतात। त्यांची जिद्द आणि प्रयोग पाहून शेती अभ्यासक देखील अचंबित होत आहेत। नोकरदार 8 तास काम करतो त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये 8 ते 10 तास काबड कष्ट केले तर नक्कीच शेतकरी यशस्वी होऊ शकतो। 3 एकर शेतात लावलेल्या अप्सरा येलो फुलांसाठी 2.5 लाख रुपये खर्च झाला, मात्र फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने उत्पन्नही शाश्वत झाले आहे। विशेष म्हणजे रासायनिक खतं औषधांना कमी करून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यानं त्याचा चांगला फायदा झाला असं शेतकरी ज्ञानेश्वर सहाणे यांनी सांगितलं। माझं नाव ज्ञानेश्वर सहाणे, राहणार कुरकुटवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। ही माझी 3 एकर शेती आहे। मल्चिंगवरती मी 23 डिसेंबरला ह्या अप्सरा येलो या झेंडू पिकाची लागवड केली। साधारण ही मल्चिंग लागवडीला मला आत्तापर्यंतचा साधारण 2.5 लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे आणि याची 37 दिवसात तोडणी चालू झाली, म्हणजे 1 जानेवारीच्या आसपास तोडणी चालू झाली आणि ती त्यानंतर मला 50 रुपये 40 रुपयापासून आत्तापर्यंत 80 रुपयापर्यंत हायेस्ट रेट घेतलेत आणि आत्तापर्यंत 5.5 लाख रुपये माझं आतापर्यंत प्रॉफिट झालेलं आहे। इथून पुढं अजून साधारण 3-4 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे। पाठीमागचा शिवरात्रीच्या आदल्या दिवशी माझा 2800 किलोचा तोडा झाला, त्याचे 80 रुपये रेट भेटले। ते जागेवरती अपरी घेऊन त्यांनी दादरला विक्री केलेली, तर तो माझा 2.25 लाख रुपयाचा तोडा झाला माझा हा। तदनंतर मी आजला हा 75 रुपये रेटनी आजला तोडा दिलेला आहे आणि हा साधारण 200 किलोच्या आसपास निघाल, हा 1.5 लाख रुपयाचा तोडा होण्याची अपेक्षा आहे माझ्या आजची पण। न्यूज रिपोर्टर राजू नरवडे, एस्तन मीडिया, संगमनेर।